बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र नेहमीच तुम्हा मुलांना, महाराष्ट्राच्या पिढीला, केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या पिढीला स्फूर्तीदायी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटना या अतिशय अलौकिक अशा त्यांच्या तेजाचं स्फुरण आपल्याला देत असतात. ज्यावेळी संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारामध्ये कैद करण्यात आलं आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांना जीवनदान देण्यासाठी म्हणून औरंगजेबाने वेगवेगळ्या प्रकारची आमिषे त्यांना दाखवली आणि हा प्रसंग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय संवेदनशील प्रसंग म्हणून ओळखला जातो. या प्रसंगावर आधारित अनेक पुस्तकं, अनेक गोष्टी साहित्यामध्ये लिहिल्या गेल्या. बेबंदशाही ही कादंबरी आपण सगळ्यांनी वाचली असेल, ऐकली असेल, नाव तरी ऐकलं असेल कमीत कमी. आणि या कादंबरीमधला त्यांच्या या प्रसंगावर आधारित जो तिसरा अंक आहे तो आज आपल्यासमोर आमचे मित्र सागर घरटे हे सादर करणार आहेत. आपण जोरात टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. 1 2 3 स्टार्ट. ती पहा, ती पहा तुझ्यावर लादलेल्या खोट्या गुन्ह्यांची मालिका. ती पहा, त्या पहा, त्या पहा भिंती चिरून मारल्याच्या खोट्या आरोपाखाली दबावलेल्या तुझ्या सावत्र मातेच्या करुण किंकाळ्या. नका 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 साहेब, आणखी जशा तसाटाने मनगटे जाऊ नका. संभाजी दुर्बल ठरला, संभाजी दुर्बल ठरला, पण कुणासाठी? देव देश आणि धर्मासाठी नव्हे, कदापि नव्हे. संभाजी दुर्बल ठरला तो स्वतःच्या देहासाठी, धर्मासाठी स्वतःच्या देहाची लखतर दुश्मनांच्या वेशीवर टांगणारा संभाजी. धर्मासाठी मराठ्यांची आणबाण आणि छान दुश्मनांच्या उंबरठ्यावर रक्ताच्या थारोळ्या देखील मोठ्या डौलाने मिरवणारा संभाजी. धर्मासाठी वैऱ्यांच्या लोह शृंखलांमध्ये बद्ध झालेला संभाजी. आपल्या आतड्यांच्या तारा फुटून जगदंबे पुढे एवढी त्याची ना करतो. जगदंबे मरण द्या तर महाराजी द्या, मोलाची द्या, शुराची द्या, वीराची द्या, मराठ्यांच्या राजाला शोभेच्या मरणाने हा संभा मुर्द्या, हा संभा मुर्द्या. खरे जीवन मृत्यूच्या या काळचक्रामध्ये आणि मान अपमानाच्या या यज्ञकुंडामध्ये या शंभू राजाच्या मरणाचा मान कुणा कुणाला? जगदंबे कुणाला? आम्ही सांगतो, आम्हाला माहित आहे, पुरत्या ठाऊक आहे. जगदंबे हा मान तुमचा, हा मान तुमचा. जगदंबे हा मान तुमचा, कोणत्याही रूपात या आणि मुक्ती द्या जगदंबे, मुक्ती द्या जगदंबे. कुत्र्या गिदाळ्यांच्या हातून वाघाला मरण यावं या उपर नामुष्किती कोणती? या उपर नामुष्किती कोणती? अरे पण हे का एवढ्या सर्व काळ्या कुट्ट अविचारांनी डोक्यात थैमान खातलेले असताना ही तुरुंगाच्या उंबरठावर असणारी गर्द काळी किबिन्न सावली कुणाची? कुणाची? कोण आहे रे तिकडे? कोण? आलमगीर औरंगजेब, औरंगजेब निचात तो. सही पहचाना शंभूराज? बिलकुल सही. पुरते शरीर रक्ताने लाल झाले आहे, ऐसी कोई जगा नहीं संपे जहां पे लाल रंग न चढ़ा हो, लेकिन नजर तेज कम से नहीं. दाद देनी पड़ेगी संभा, दाद देनी पड़ेगी. संभा, हमारे अब्बा हुजूर कहते थे, अगर दुश्मन गिरफ्त में नहीं आता है तो उसे फिरत में ले लो. इसका मतलब दुश्मन तबीयत से हमारे हाथ में नहीं आता तो उसके दिल दिमाग पे वार करो, उसकी ईमानदारी खोखला करो, उसके गुरूर को तोड़ो, उसके पराक्रम को निचोड़ो. अगर तुम तो अजीब ही किस्म की मिट्टी के बने हो सभा, अजीब ही किस्म की, न तबीयत से टूटते हो न दिलो दिमाग से हारते हो. क्या किया जाए, क्या किया जाए संभा, तुम्हारा क्या किया जाए? सोचा था चीटी की तरह मुसल देंगे तुम्हें, चीटी की तरह, मगर नहीं,
शिवाजी का ये नाची लौटा ये संभव कभी हमारा मनसूबा कामयाब नहीं होने दिया, हमेशा हमारे मनसूबों पर पानी फेरता रहा, मगर अपने आखिर अल्लाह ताला की मेहरबानी से आज कैद में है तू हमारे। देखो संभा, दूध की नदियां बहे अच्छी बात, शहद की नदियां बहे अच्छी बात, पानी की नदियां बहे अच्छी बात, लेकिन खून की नदियां बहे ये ना तुम्हारे लिए अच्छी बात है ना हमारे लिए अच्छी बात है। इससे संभा मान जाओ, बस एक चीज तो चीज कह रहे बेटा तुमसे, बस एक चीज संभा, बस एक चीज, बस एक बार सजाने का पता बता दो संभा, बस एक बार, उसके बदले में ये आलमगीर औरंगजेब तुम्हें तीन तीन नायाब चीजें नजर करने को तैयार है संभा, तीन तीन, सच झूठ नहीं बोलते, हम भी जान की कसम संभा, अपा हुजूर की कसम, वो क्या बोलते हैं तुम्हारे मरगटों की भाषा में, वो उम्र के तकाजे में कुछ ख्याल नहीं रहता, वो हाँ सोला आना खरा संभा, सोला आना खरा, सच संभा सच, हम भी जल की कसम संभा, अपा हुजूर की कसम, वो ये कोई ऐरा गहरा आदमी तुमसे नहीं कह रहा, हम कह रहे हम खुद सल्तनत हिंद सबसे बादशाह बामुल्कता खान आलमगीर औरंगजेब कह रहा है संभा, आलमगीर औरंगजेब कह रहा है, इसलिए मान जाओ, बस एक बार खजाने का पता दो संभा, बस एक बार, उसके बदले में तीन तीन नायाब चीजें, पहली नायाब चीज जिंदा बचोगे संभा जिंदा, सर सलामत तो पगड़ी 50, दूसरी नायाब दखन की सुबेदारी मिलेगी संभा, दखन की जो स्वराज तुम किश्तों में जोड़ने में लगे हो ना संभा, वो स्वराज बिल्कुल मुफ्त संभा, बिल्कुल मुफ्त, कौड़ियों के दाम मिलेगा संभा, कौड़ियों के दाम, और एक बात और तीसरी नायाब चीज बताने से पहले एक बार और बताता हूं संभा तुमको, एक बात और, हमारे साथ रहोगे तो सोना चांदी खाओगे, और हमारे साथ नहीं रहोगे तो माशाल्लाह तुम्हारा घोस कुत्ते खाएंगे, तुम्हारी बोटिया गिद्ध चिल्लों को डाली जाएगी संभा, गिद्ध चिल्लों को, इसलिए मान जाओ, और ये जो अपने नाम के आगे तुम राजे लगाते हो ना, बंद कर दो ये चीजें, माँ बदौलत को ये पसंद नहीं, कल से हमारे सिपे सालार बन के रहो, नाम मिलेगा, रुपया पैसा मिलेगा, इज्जत शोहरत मिलेगी संभा, सोच लो, और तीसरी नायाब चीज अल्लाह ताला की मेहरबानी और खुदा की रहमदिली से तीसरी सबसे नायाब चीज संभा, तीसरी सबसे नायाब चीज तुम्हें मुगलिया सल्तनत की गुलामी मिलेगी संभा, गुलामी छत्रपति संभाजी को मुगलिया सल्तनत की गुलामी, चुप खामोश खामोश औरंगजेब खामोश, तुझ्या कुत्र्यांनी बांधून ठेवलेल्या साखळ दंडांना फक्त एकदा मुक्त करायला मकळेल तुला, वाव काय असतो सच, अभी भी इतनी गर्मी, अभी भी खेकड़ी नहीं गई तुम्हारी, पता नहीं ये मरकट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, टूट जाते हैं मगर झुकते नहीं, शंभू राजे असत असेल असत असेल तर छाती करून जीवाच्या जबाबदारीवर बोलावे, कळू द्या एकदा आमच्या मुघली सल्तनतीला तुमची रांगडी जबान का नाही, बेशक बेशक औरंगजेब बेशक, अरे त्यासाठीच तर स्वराज्याहून बहादूर गडापर्यंत आलो आम्ही, अरे ज्या आम्ही जान आणि अब्बा हुजूरची कसम खातोस आजपर्यंत त्यांना तरी इमानदारीने वागणूक दिलीस का तू, अरे दिल्लीच्या तख्तासाठी स्वतःच्या 12 भावांची खुले आम कत्तल करणारा तू, दिल्लीच्या तख्तासाठी स्वतःच्या बापाला विष देणारा तू, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन ना जाय, हे वचन आयुष्यभर पाळणाऱ्या मिर्जा राजा जयसिंगांसारख्या सच्चा राजपुताचा विश्वासघात करणारा तू, तू आम्हाला काय होशील, अरे तू आम्हाला आणि आमच्या स्वराज्याला काय होशील, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीच्या भूते आम्ही, मरू इथंच
शेवटच्या श्वासापर्यंत येतात. आणि धमकी कुणाला देतो? म्हणतोस कसा? तुम्हाला घोस कुत्तो कोणा लगे? अरे खाल्लं त्यांचं घोस कुत्र्यांनी तर त्यांची औलाद निघेल इमानदार वफादार. आलमगीरा धर्मवेडाने पिसाटलेल्या क्रूरा स्वधर्म संरक्षणाच्या पायावर हिंदू पक्षपातशाहीची विजय रोवणारा शिवछत्रपतींचे रक्त ज्याच्या नसा नसातून सोसावते आहे त्या या संभाजीच्या चरणावर दख्खनची सुभेदारी काय? अवघी पातशाही जरी बहाल केली तरी निकराचा जाप देऊन ठेवतो त्या मोहाला बळी न पडतात. अशा मोहाला प्रसंगी सुप्तेने ठुकरावणार छत्रपती संभाजी मृत्यूला कवटाळायला तयार. पण मराठ्यांच्या बेबंदशाहीला कारणीभूत समजला जाणारा हा छत्रपती संभाजी एक दिवस हिंदू पक्षपातशाहीत एकीचा नवा जोम निर्माण केल्याशिवाय आता राहत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका येको अहं बिजो नास्ती राजा कालस्य कारणं राजा कालस्य कारणं राजा कालस्य कारणं. जय हिंद.